अयोध्या येथे प्रभू श्री रामाची प्राणप्रतिष्ठा काल करण्यात आली. अनेक शतकांच्या प्रतीक्षेनंतर श्री राम मंदिराचं स्वप्न पूर्ण होऊन प्राणप्रतिष्ठा पार पडल्याने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये देखील राम भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत असून धानोरी परिसरात कमल फाउंडेशनच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आहे. कार्यक्रमाचं आयोजन फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत टिंगरे आणि भाजप महिला मोर्चा वडगाव शेरी मतदारसंघाच्या अध्यक्षा तथा माजी नगरसेविका रेखाताई टिंगरे यांनी केलं होतं. 50,000 दिव्यांचे वाटप, नयनरम्य विद्युत रोषणाई, श्रीकृष्ण मंदिरात अभिषेक आणि पूजा, सायंकाळी फटाक्यांची आतिषबाजी आणि महाप्रसाद, असं थाटामाटात श्री रामलल्लाच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचं स्वागत करण्यात आलं. धानोरीतील जीवनज्योती महिला भजनी मंडळ, भैरवनगरमधील श्री गणेश महिला भजनी मंडळ यांनी गायलेली प्रभू श्री रामाची भजनं राम भक्तांसाठी पर्वणीस ठरली. गेली 500 वर्षापूर्वीपासूनचं जे स्वप्न होतं आपलं ते आता पूर्ण झालेलं, पूर्ण हिंदुस्थानमध्ये आणि जगामध्ये आज या ठिकाणी श्रीराम जन्म भूमीवरती आज रामाचं मंदिराचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाईजी मोदी, त्याचप्रमाणे संघचालक भागवतजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा संपन्न सोहळा झालेला आहे. आणि आपल्या इथेही आज आम्ही संपूर्ण सकाळपासूनच या ठिकाणी रांगोळी असेल किंवा विविध प्रवचन असेल, त्याचबरोबर LED वरती संपूर्ण प्रक्षेपण आणि त्याचबरोबर संध्याकाळी महाआरती, महाप्रसाद आणि फटाक्याची आतिषबाजी अशी दिवाळी साजरी करत आहोत. जय श्रीराम. जय श्रीराम. आज या ठिकाणी मी नगरसेविका सौभाग्यवती रेखाताई चंद्रकांत टिंगरे, आज खऱ्या अर्थानं संपूर्ण देशामध्ये दिवाळी साजरी होत असताना अयोध्येमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्यामुळे आज या ठिकाणी हजारो कोटी लोकांना या ठिकाणी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर संपूर्ण देशामध्ये दिवाळी साजरी होत आहे. आमच्याही भागामध्ये आम्ही या ठिकाणी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं कीर्तन, भजन, प्रवचन, त्याचप्रमाणे संपूर्ण प्रभागामध्ये, संपूर्ण एरियामध्ये 50,000 दिव्यांचं वाटप केलं. महाप्रसाद संध्याकाळी देखील आपण महाआरती रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं ठेवत आहोत. हे सर्व करत असताना हजारो देशवासी यांचं खरं आहे आज दिवाळी साजरी होत आहे. सगळ्यांचं स्वप्न आज आदरणीय देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्यामुळं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. खऱ्या अर्थानं रामाची मूर्ती त्या ठिकाणी बसवलेली आहे, त्यामुळं संपूर्ण देशवासियांना मी कोटी कोटी रामलल्लाच्या आज या ठिकाणी मूर्तीच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करते. जय श्रीराम.